विटीदांडू लहानपणी खेळलेला हा खेळ या खेळाला आता अच्छे दिन आलेत. पंजाबमध्ये झालेल्या कनिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुला मुलींनी विटीदांडूच्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद मिळवलंय. विटीदांडू अस्सल मराठी मातीतला खेळ. बऱ्याच जणांनी लहानपणी खेळलेला हा खेळ, पण जसजसं बालपण सरलं तसतसा हा खेळही विस्मरणात गेला. कारण ह्या खेळाकडे महाराष्ट्रात व्यावसायिक दृष्टीनं फारसं कुणी पाहिलंच नाही. दुसऱ्या राज्यांनी मात्र ह्या खेळाला पुढे आणायचं ठरवलंय. गेल्या काही वर्षांपासून विटीदांडूच्या राष्ट्रीय स्पर्धा खेळवल्या जात आहेत. गावात गल्ली पोळ्यात खेळला जाणारा विटीदांडूचा खेळ आता राष्ट्रीय पातळीवर खेळला जातोय. पंजाबमध्ये नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय स्पर्धेत महिला कनिष्ठ संघानं पंजाबला तर पुरुषांच्या संघानं मध्य प्रदेशला पराभूत करत विजेतेपदावर आपलं नाव कोरलं. विटीदांडू या खेळाच्या राष्ट्रीय स्पर्धा जरी भरत असल्या तरी हा खेळ आणखी व्यापक करण्याचं आव्हान संघटकांसमोर आहे. आश्रयदाते जे आहेत, ज्या इतर खेळांना क्रिकेट कबड्डी वगैरे खेळांना बॅडमिंटन खेळांना मिळतात, तसे आश्रयदाते आम्हाला अजून उपलब्ध किंवा मिळत नाही आम्हाला. आणि हा असा खेळ आपला काही कारणास्तव थोडा दुर्लक्ष झालेला आहे, आपल्या नजरेआड गेलेला आहे. तो आपला भारतीय पूर्णपणे खेळ असल्यामुळे आम्ही तो पुन्हा त्याला पुनर्जन्म करून आपल्या सर्वांसमोर आणण्याचा आम्ही आटोकाट प्रयत्न करतो आहोत. विटीदांडूचा खेळ हा व्यावसायिक पातळीवर सांघिक स्वरूपात खेळला जातो. एका संघात एकूण 12 खेळाडू असतात आणि ह्यातले 9 खेळाडू प्रत्यक्ष खेळतात. विटीदांडूसाठी एका विशिष्ट पद्धतीनं त्रिशंकू आकाराच्या मैदानाची आखणी केली जाते. एका संघाचा खेळाडू विटी मारतो आणि दुसऱ्या संघाचे 9 खेळाडू क्षेत्ररक्षण करतात. ह्यात विटीचा झेल घेतला तर खेळाडू बाद ठरतो. मैदानाचे 4 भाग केले जातात. ह्यातील पहिल्या चौकोनात विटी पडली तर 5 गुण, दुसऱ्या चौकोनात विटी पडली तर 7 गुण आणि तिसऱ्या चौकोनात विटी पडली तर 10 गुण आणि विटीनं सीमारेषा ओलांडली तर संघाला 12 गुण बहाल केले जातात. दोन्ही संघांना प्रत्येकी 58-58 विट्या मारण्याची 2 संधी दिली जाते. ज्या संघाचे गुण अधिक तो संघ विजयी घोषित केला जातो. विटीदांडूला व्यावसायिक रूप देण्यात आल्यानं आता काही खेळाडू विटीदांडू सारख्या खेळाकडे आकर्षित होऊ लागले आहेत. खेळताना खूप मजा येते आणि प्लस प्रत्येक ह्याच्यामध्ये खेळताना एक नवीन काहीतरी शिकायला पण भेटतं. नवीन एक कसरतप्रमाणे पण आपण खेळू शकतो हा खेळ. त्यासाठी खूप आवडतो हा खेळ खेळायला. खेळताना म्हणजे एक तर आत्मविश्वास पाहिजे स्वतःच्यामध्ये. खेळताना म्हणजे आपण खेळलो तर समोरच्या व्यक्ती म्हणजे काही काही आता विटीदांडू कसं करतं विचार करतात मुलं की लागलं तर डोळ लागतो, हाताला लागते, हे लागतं. तो न विचार करता एक तर खेळून की आपल्या टीमला कसं आपण पुढे जिंकूया आणि ह्या उद्देशाने म्हणजे आपण पुढे खेळत 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 हा डेव्हलप करत आणि न म्हणजे घाबरता न खेळता असे एकतर एकजुटीने सर्वांचा एकत्र करून हा खेळा जातो. हा गेम खूप चांगला आहे. म्हणजे खूप लहान सगळं काय कुठली गोष्टी जर घेणं नाही, दांडू एक विटी लहानपणापासून आपण खेळतोय की काहीच माहीत नाही. मातीचा गेम आपला हेच आपलं सगळं लहान पोरा सगळ्यांना हेच गेम आम्हाला आवडतो सगळं हा. पण आमचा एक असं आहे की हा विटीदान जसं असं लोक देत नाही, पण हा आज एवढ्या मोठ्या लेवलवर आला आहे हा गेम. पण माझं म्हणणं आहे की हा सगळ्यांनी बघावा आणि हा गेम खूप वरती जावा. क्रिकेट, टेनिस, बॅडमिंटन ह्या परदेशी खेळांबरोबरच कुस्ती, कबड्डी सारख्या देशी खेळांप्रमाणे विटीदांडूला यश मिळवण्यासाठी फार झगडावं लागणार आहे. काही संघटक ह्यासाठी संघर्ष करतात. त्यांच्या या संघर्षामुळे हळूहळू का होईना पण एक दिवस विटीदांडूला नक्की अच्छे दिन येणार आहेत. मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई.